vaccine of 125 crore will take more than 1.5 years. तो पर्यंत ह्याच्यासाठी दिल्लीत दोनदा कोविड असंच वर गेला होता, पण त्यावेळी त्यांनी एकत्र घेऊन प्लान केला, पुढे गेले. महाराष्ट्रासाठी आता जोरदार एक्शन प्लान तयार करावा अशी आमची मागणी. महाराष्ट्राचा एक्शन प्लॅन तयार करा असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा तुमचे डोक्यात काय कल्पना आहे? महाराष्ट्र सरकारला काय सूचना करू शकता का, नेमकं काय केलं पाहिजे? आपण एक सगळ्यात पहिलं काम हे केलं पाहिजे, जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की इथं व्हॅक्सिनेशन सेंटरचं सेंट्रलायझेशन केलं, ही मूर्खता आहे. कारण की व्हॅक्सिन देणं हे नर्स इंजेक्शन देते, दॅट डझंट रिक्वायर्ड सो मच सेंट्रलायझेशन. तशाच पद्धतीने कोविडमध्ये जर मला आयडिया यायला लागली, आता परत रेमडेसिवीरचं काळाबाजार सुरू झाला, ते मला कळलंच पाहिजे की दर रोजचे महाराष्ट्रात 15-17 हजार पेशंट यायला लागल्या. आज आयसीयू मध्ये ना मुंबईत जागा आहे ना पुण्यात जागा आहे. तर ते मी पहिल्यापासून ऍक्सेस केलं पाहिजे आणि ते मला पुढच्या 15 दिवसात किती आयसीयू बेड लागणार त्याचं प्लॅनिंग करून डॉक्टर हॉस्पिटल्सना इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे, मेडिसिनची व्यवस्था केली पाहिजे. जसं की मास्क, तर त्याच्यावर कडक कारवाई, मग किरीट तुम्ही असेल तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अशा प्रकाराने सगळं आपण केलं तर निश्चितपणे आपण यातनं आपण बाहेर पडू.